आपल्या समोर आहेत. आपल्यासोबत तृप्ती देसाई देखील जोडल्या गेल्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करू. तृप्तीजी, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, चॅनल तुम्ही जरी बघत असाल लाईव्ह, तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण अनेक अर्थाने हा प्रश्न म्हणजे अगदी सायबर सिक्युरिटीपासून त्यांच्या पर्सनल त्यांच्या ह्याच्याबद्दल आणि त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्याबद्दल देखील हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे किंवा हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खरं तर असं बघायला गेलं तर अनेक प्रश्न निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर व्हिडिओ आला नाही, परंतु काही आक्षेपार्ह व्हिडिओ जर तो आला असेल तर तो नेमका खरा आहे किंवा त्याची सत्यता जी आहे ती पडताळणं गरजेचं आहे. कारण कोणताही समाजामध्ये एखादी व्यक्ती ती राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये जर काम करत असेल आणि ती जेव्हा चर्चेत असते तेव्हा त्यांचे व्हिडिओ असतील, त्यांचं काही काम असेल किंवा एखादं काही चुकीचं वर्तन असेल त्याबाबत लगेचच ती चर्चा केली जाते, त्याच्या ब्रेकिंग न्यूज होतात. त्याच्यामुळे त्यांचा जर काही आक्षेपार्ह व्हिडिओ आला असेल तो मी ऍक्च्युली बघितलेला नाही तो नेमका काय आहे, परंतु आक्षेपार्ह असेल तर त्याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे. आणि तो चुकीचा असेल किंवा एखादं कृत्य चुकीचं त्यांच्याकडून झालं असेल तर निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होणं गरजेचं आहे. ठीक आहे, कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.